पड़स तरू ते दाट पुढ़े बन तरुबेली करी तिला गर्द झुला गर्द झुला। भेटेल तिथे ग भेटेल तिथे ग सजण मला जाईन विचारित रान फुला। भेटेल तिथे ग सजण मला रान फुला। वा वा वा। कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर आणखीन आपण या दोघांशी बोलू। यानंतर आनंदसाठी एक प्रश्न आहे, मला उत्सुकता आहे की चित्रपटासाठी पण पंडितजींनी रचना गायलेल्या आहेत, जसं संत गाडगेबाबांच्या जीवनावरचा चित्रपट होता त्याच्यासाठी गायलेत, रावणाला सुद्धा प्लेबॅक पंडितजींनी दिलेलं आहे आणि अनेक रचना गायल्या आहेत। मला एक उत्सुकता आहे की सुरुवातीला आनंद तू बालगंधर्वांच्या रचना गात होतात, त्या गाण्याची धाटणी त्याची प्रकृती वेगळी, आणि त्यानंतर भीमसेनजींकडे, या दोन्ही ध्रुव हे कसे सांधले? शास्त्रीय संगीत म्हणून जे माझ्या डोक्यात पहिल्यापासून किंवा जे मी ऐकत होतो ते भीमसेनजींचंच होतं, त्यामुळे जरी धाटणी वेगळी असली तरी बालगंधर्वांचं नाट्यगीत जसं सारखं शिकत होतो ऐकत होतो तसं शास्त्रीय संगीत कोणासारखं असावं तर भीमसेनजींसारखं, हे एक मनात एक रुजलं गेलं होतं असं। तर त्याच्यामुळे मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्या दृष्टीने काही असा कॉन्फ्लिक्ट आला नाही। आणि दुसरी गोष्ट अशी होती की भीमसेनजी स्वतः बालगंधर्वांना गुरुस्थानी मानायचे, तर त्यांनी स्वतः त्यांच्याकडनं खूप गोष्टी घेतलेल्या होत्या, त्या आपल्या गाण्यात ॲसिम्युलेट करून सादर केल्या होत्या। जसं त्यांच्या संतवाणीमध्ये नाट्यसंगीतात खूप गंधर्वांच्या जागा दिसतात किंवा ते स्वतः सांगायचे की मी गंधर्वांच्याकडनं काय घेतलं, तसं एक्झाम्पल्स घेऊन ते विशद करायचे बरेच वेळा। ते म्हणायचे की एकदा कधीतरी असा प्रसंग आला होता की गंधर्व आणि भीमसेनजी त्यांच्या खोलीत त्यांच्याबरोबर राहत होते आणि त्यांनी काहीतरी त्यांना विचारायचा प्रयत्न केला तर त्यांनी काही फार पहिल्यांदा सांगितलं नाही गंधर्वांनी। मग भीमसेनजींनी एका मुलाखतीत सांगितलं की मग मी मुद्दाम काहीतरी चुकीचं गायला लागलो आणि मग गंधर्व म्हणाले अरे अरे हे असं नाही असं गायचं असतं। मग ते म्हणले मला तेच पाहिजे होतं की त्यांच्याकडनं ते समजून घ्यायचं होतं। तर असं विविध युक्त्या करून आणि त्यांनी खूप अभ्यास केला होता त्यांचा, तर त्याच्यामुळे गंधर्वांची गायकी भीमसेनजींकडनं एक नव्या रूपाने मला परत ऐकायला मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वा। आणि पंडितजी गाणं शिकवायचे म्हणजे नक्की काय शिकवायचे, कसं शिकवायचे, खूप उत्सुकता आहे आम्हाला ते। सुरुवातीला एक जवळजवळ एक दीड वर्ष दोन वर्ष नुसत्या आवाजाचाच रियाज चालू होता, म्हणजे राग वगैरे असं ते नंतर मग चालू झालं। ओंकारामध्ये गाण्याचे जे फायदे असतात म्हणजे खर्ज लावणं आणि तोसुद्धा ओंकारामध्ये लावणं, तर त्याच्यात आवाजाचं एक रिचनेस जो असतो त्याच्यासाठी खूप उपयुक्त असतं आणि ते त्यांनी पहिल्यांदा मला करायला सांगितलं। जरी मी आधी शिकलो असलो गाणं, मी आधी चंद्रशेखर देशपांडे आणि यशवंतभाऊ मराठे यांच्याकडे गाणं शिकलेलो होतो, पण तरी एक आवाजाचा परत रियाज कसदार होण्यासाठी तयार होण्यासाठी त्यांनी करून घेतला। आणि मग नंतर ते जसं सांगायचं की सवाई गंधर्वांनी त्यांना एक 3 ते 4 राग पूर्ण शिकवले, तर त्याच्यात राग शिकवण्यापेक्षा गायकी शिकवणं हे महत्त्वाचं असतं। तसंच गुरुजींनी पण मला एक 3-4 राग पूर्ण शिकवले, तर तिथे मला असं खूप जाणवलं की जेवढे ते महान गायक म्हणून होते तेवढेच महान गुरु म्हणून पण होते, कारण तो जो कालखंड होता तर त्याच्यात त्यांनी अक्षरशः पुढे बसून अगदी सुरुवातीच्या
सुरावटीपासून ते आलाप तान बोलतान बंदिशी हे सगळं शिकवलं, ए टू झेड तो राग शिकवला त्यांनी. त्यामुळे ते खूप म्हणजे असं हाताला धरून पुढे नेल्यासारखं ते होतं आणि गायकी शिकवणं हे त्यातलं महत्त्वाचं होतं. आणि मग एकदा ते झाल्यानंतर मग विविध प्रकार ते गायचे आम्ही, कधी कधी एका वेळी तिघं चौघं जण असायचो, मग काही वेळा पुढच्या कालखंडात रोज वेगळे राग व्हायचे, मग ते थोडंसं एक्सपांड झालं ते. असं दोन्ही दृष्टीने त्यांनी शिकवलं. फार बोलत नाही ना तर खूप आपल्याकडे वेळ जरासा थोडा आहे. भीमसेनजी पण फार मोजकं आणि कमीच बोलायचे, तेही संस्कार आमच्या मित्रावरती झालेले आहेत. मी त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी गायलेलं ते सुप्रसिद्ध चित्रपटगीत गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आमच्यासाठी सादर करावं. हां, मी आता इनफॅक्ट आम्ही दोघं आता काय करणार आहोत की त्यांनी गायलेले विविध प्रकार त्यांची छोटी छोटी झलक आपण बघत पुढे जाऊयात. जरूर. कारण हा कार्यक्रम सादर करायचा ना, म्हणजे आमची खरं म्हणजे सांगतो की आमची फार पळापळ होते, कारण 3 तासाचा कार्यक्रम म्हणजे कोणा एकावर कार्यक्रम करायचा म्हणला तरी 3 दिवस पुरणार नाहीत असं त्यांचं कार्य आहे. आणि त्यांना दोघांचं आम्ही कार्य 3 तासात तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, ते केवळ अशक्य आहे. म्हणून एक झलक दाखवत पुढे जातो. एक फक्त वैशिष्ट्य असं की आता रम्य ही स्वर्गाहून अलंकार रावणाच्या तोंडी गाणं आहे, तर ज्या प्रकारचं गाणं तू मगाशी जसं म्हणला ज्या प्रकारचा राग असेल तसे आवाज लावणं किंवा ज्या प्रकारचं गाणं असेल तर सखी मंद झाल्या तारकामध्ये अतिशय सॉफ्टली त्यांनी गायलेलं आहे. बरोबर. तर तसंच जर रम्य ही स्वर्गाहून अलंकार गायलं तर ते गडबड होईल, तर तिथे मात्र त्यांनी खूप ॲग्रेसिव्हली ते गायलेलं आहे. तेच अभंग गाताना अतिशय भक्तीपूर्ण असायचं. रागामध्ये जसं पाहिजे तसं एकाच रागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कधी ॲग्रेसिव्हनेस असायचा कधी नजाकत असायची, तर हा कुठे कसा आवाज लावायचा हे फार त्यांनी विचार केलेला होता. तर सुरुवात एक रम्य ही स्वर्गाहून अलंकाराची झलक आणि मग अजून 1-2 प्रकार सादर करेन. जरूर.